शेतकरी कामगार पक्ष कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीतील इतर 9 जागा स्वबळावर लढवणार आहे. माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. संस्था गटातील जागांबाबत ज्या त्या तालुक्यातील पक्षाची ताकद बघून निर्णय घेणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. एकीकडे जिल्हा बँकेचे विद्यमान चेअरमन हसन मुश्रीफ यांच्याकडून जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केले जात असताना दुसरीकडे विविध पक्ष संघटनांकडून निवडणूक लढवण्याबाबत चाचपणी सुद्धा सुरू आहे. शेतकरी कामगार पक्षानं जिल्हा बँकेची निवडणूक स्वबळावर लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचं माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी सांगितलंय. संस्था गटातून सुद्धा प्रत्येक तालुक्यातील शेकापची ताकद बघून निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्यांनी शेतकऱ्यांना एकरकमी FRP दिलीच पाहिजे अशी मागणीही माजी आमदार संपतबापू पवार पाटील यांनी केली. या पत्रकार बैठकीला बाबासाहेब देवकर, एकनाथ पाटील, केरबा पाटील, दत्तात्रय पाटील, बाबूराव कदम आदी उपस्थित होते.